मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 70 वरील वाचन पाठ चौथा याचे वाचन करणार आहोत. आकाश निळे दिसत होते. जोराचा वारा सुटला होता. मुलांनी पतंग उडवायचे ठरवले. कैवल्यने पतंगाचे सामान आणले. अक्षताने पतंग बनवले. सगळे पतंग उडवण्यासाठी मैदानावर आले. ॲना पतंग उडवत होती. ज्ञानेशने मांजा धरला होता. आकाशात रंगीबेरंगी पतंग दिसत होते. पतंग उडवून मुलांना मजा आली.